देवाचे स्मरण निद्रेतून जागे झाल्यानंतर शांतपणे 5 मिनिटे आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करावे. चांगले विचार व इच्छा आठवाव्यात जेणेकरून दिवसाची सुरुवात मंगलमय होऊन दिवस शुभ व चांगला जाईल. योगासने, प्राणायाम, व्यायाम. सकाळी उठल्याबरोबर स्मार्टफोन न हाताळता मोकळ्या हवेत फिरायला जावे. योगासने, प्राणायाम, व्यायाम करावा. त्यामुळे शरीर व मन बलवान बनते. दिवसभर ताजेतवाने व उत्साही वाटते. देवाचे आभार माना. सकाळी उठल्यानंतर देवाचे आभार माना की त्याने अजून एक दिवस तुम्हाला दिला आहे. अनेक लोकांसाठी कालचा दिवस हा त्यांच्या आयुष्यातील शेवटचा दिवस होता. देवाने तुम्हाला जे जे दिले आहे त्याबद्दल त्याचे आभार माना. विनाकारण ताण घेऊ नका. सकाळची नित्यकर्म जसे की आंघोळ, घराची साफसफाई, स्वयंपाक आणि इतर कामे आळस न करता मन लावून करा. त्यामुळे तुमच्या मनावर विनाकारण ताण येणार नाही. सकस नाश्ता. सकाळचा नाश्ता पौष्टिक असावा. कडधान्याच्या उसळी, आंबवलेले इडली, डोशासारखे पदार्थ, दूध, फळे, पनीर असे प्रोटीनने युक्त पदार्थ नाश्त्यात असावेत. बेकरीचे पदार्थ शक्यतो टाळावे. कामांची यादी अर्थात टू डू लिस्ट. दिवसभरातील कामांची प्राधान्य क्रमानुसार यादी बनवा. त्यामुळे कामांचे योग्य नियोजन होईल आणि गोंधळ न होता सर्व कामे पार पडतील. कामाचा ताण येणार नाही. प्रेरणादायी विचार. सकाळ सकाळ प्रेरणादायी म्हणजेच मोटिवेशनल विचार ऐका किंवा वाचा म्हणजे दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी होईल. ध्येय आठवा. सकाळच्या प्रसन्न वातावरणात काही मिनिटे आपली ध्येये आठवा आणि आजही ध्येय प्राप्त करण्यासाठी आपण काय करणार आहोत ते ठरवा. 21 दिवस महत्वाचे. कोणतीही सवय 21 दिवसांत लागते असं म्हणतात. म्हणूनच सकाळच्या या 10 सवयींचे सलग 21 दिवस पालन करा. तुमच्या जीवनात सकारात्मक बदल नक्कीच होतील. लिंबू पाणी. सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास कोमट पाणी लिंबू टाकून प्यावे. त्यामुळे रात्रभर पचनसंस्थेत तयार झालेले विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. सोबतच लिंबातील व्हिटॅमिन सी मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. चयापचय व पचनक्रिया सुधारते.